हरि ओम श्री राम अंबज्ञ माझे नाव युवराज पंडरीनाथ सोनवणे जळगाव मुख्य उपासना केंद्र मी बापू परिवारामध्ये 20 वर्षापासून येत आहे। माझा अनुभव म्हणजे दुसरा कोरोनाग्रस्ताचा जो लॉट होता त्या लॉटमध्ये मी कोरोनाग्रस्त झालेलो होतो। माझी ऑक्सिजन लेवल 67-68 वर होती, वस्तुतः 90 वर ऑक्सिजन लेवल हवी असते, परंतु मी मला हृदयविकारही आणि डायबिटीस असल्यामुळे मी थोडं दुर्लक्षित झालो होतो। नंतर माझा मुलगा पुण्याहून आला आणि मला जळगावच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। त्यावेळेस डॉक्टरांनी यांची शक्यता यांना वाचण्याची शक्यता कमी असे सांगितलेलं होतं आणि ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था नसताना बापू कृपेने त्या ठिकाणी एक ऑक्सिजन उपलब्ध होते, त्यांनी ताबडतोब मला आतमध्ये घेतलं आणि माझ्यावर उपचार सुरू केले। मी 18 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि 10 दिवस ICU आणि 8 दिवस जनरलमध्ये होतो। मला वाचण्याची अजिबात शक्यता नव्हती। मी जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये असल्यामुळे माझ्या बँकेत देखील असे झाले होते की युवराज सोनवणे गेल्याच जमा आहेत, परंतु बापू कृपेनेच मला वाचवले। तुझा श्वास माझ्या देही फिरतो आहे या उक्तीचा मला अनुभव त्यावेळेस आला। बापूंनी मला खरोखरच वाचवले। मी रोज त्या हॉस्पिटलमध्ये असताना रामरक्षा, हनुमान चालीसा, दत्तभावनी, श्री पंचमुख हनुमत कवचम, गुरुमंत्र, गोरकष्टोत्तम स्तोत्र, उपासना सतत नामस्मरण करीत असायचा आणि मला ईश्वर कृपेने बापू कृपेने की मला ही अशी आवड पूर्वीपासूनच आहे, त्यामुळे मला हे प्रकारचे कवचच निर्माण झाले। मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना गुरुकष्टोत्तम स्तोत्र, रामरक्षा, हनुमान चालीसा, दत्तभावनी जवळजवळ 35 मिनिटांमध्ये माझा हा सर्व धार्मिक कार्यक्रम होतो। तसेच मी मला दर रविवारी जळगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये जातो, त्या ठिकाणी त्या आई बाबांना भेटावं आणि त्यांना कसं आहे की आपलं कोणीतरी मुलगा आलेला आहे आपल्याला भेटायला, म्हणजे त्यांना सुसंवाद असतो, त्यांना वस्तुरूपाने भरपूर किंवा पैसे मिळतात, परंतु सुसंवाद साधण्यासाठी जो काही त्यांना जी गोष्ट हवी असते ते आम्ही त्या ठिकाणी मी जाऊन जवळजवळ 20 वर्ष त्या लोकांशी हितगुज करत असतो। त्यामुळे मला बापूंच्या आशीर्वादाने ती सुद्धा बुद्धी झालेली की ते दर रविवारी त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्या आईबाबांची सेवा करावी, त्यामुळे मला तेही एक प्रकारचे कवच निर्माण झाले। मला सेवा आणि भक्ती खूप आवडते आणि बापू परिवार बापू कृपाशीर्वादाने मला ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत। जवळजवळ माझे पूर्ण जीवनच बापूंनी पुनर्जन्म काय मला अनेक प्रकारचे जन्म मिळाला, मला ईश्वर कृपेने आई वडील देखील चांगले मिळालेले होते आणि सर्व, त्यामुळे बापू कृपेने मी खरोखरच पुन्हा आलेलो आहे आणि मला बापू कृपेची मला बापूंची खूप खूप सेवा करायची, ती सेवा म्हणजे माझ्यासाठीच असते। अशा प्रकारे माझा अनुभव मला सांगावासा वाटला। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।